जय शिवला जय शंभुला जय। वाह इंग्लिश होगा ठंडा इज चॉकलेट। नमस्कार मी शालिनी, तुमचं स्वागत आहे शालिनी संगीत या यूट्यूब चॅनलवर। तर आज आहे श्री हनुमान जन्मोत्सव, तर त्यानिमित्ताने मी एक गोड पदार्थ केलेला साजूक तुपातला आंब्याचा शिरा, तर तो ती रेसिपी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। तर कशा प्रकारे केला आहे मी तो, आणि काय साधा शिरा तर आपण घरी नेहमीच बनवत असतो, पण आता सीझन चालू आहे आंब्याचा, तर ही रेसिपी तर करणं म्हणजे भागवत होतं। तर तुम्ही केली आहे, तर कशी केली ते बघा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा। आणि चिकूची पण मजा तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळते, चिकू काय नाही का मजा करतच असतो तुम्हाला तर माहिती आहे, तेही व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, आणि नवीन असाल तुम्ही चॅनलवर तर प्लीज 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 सबस्क्राईब करा। यो काय म्हणतो करतो कर। हा मँगोचा पल्प म्हणजे आंब्याचा पल्प तयार करून घेतलाय, दूध जरा कमीच होता घरात, साखर तूप वेलची पावडर रवा आणि हे ड्राय फ्रूट इथे पाणीत आपण ठेवलंय, आणि ते कढई गरम करत ठेवली आहे मी। आता याच्यात आपण बनूया शिरा, शिराच करायचा आहे, खीर बीर करायची नाही आहे, शिराच मस्त। तुम्ही बघा ना शिरो नक्की ट्राय करून घ्या, एकदम भारी लागतं। आता सीझन पण चालू आहे, आणि जरी सीझन नसाल तर तुम्ही मँगोचा पल्प मिळतं ना तो घालून ट्राय करा। हे बघ हे तिथे तूप टाकलंय, तूप गरम करत ठेवलंय, तर आपण त्यांना काजू माझ्या पद्धतीत करते, मला काय एकदम असं प्रोफेशनली मी करत नाही, तसा मला येतो आहे ना, तसं मी तुम्हाला करून दाखवते, म्हणजे छानच होतं, खराब नाही बनवणार, मस्त टेस्टी बनवणार। जरा लालसा झाले ना की आपण याच्यात हा रवा टाकूया, होतं झाले नंतर ते भाजणार आपण, रवा पण ते एकत्र भाजणार आहोत ना, तेवढे भाजणार ते, वेळ तूप पडलं टाकता टाकता मस्त भाजून घेऊया छान लालसर। आज ना हे मारुती जन्मोत्सव आहे ना, मारुती जयंती नाही बोलायचं, मारुती जन्मोत्सव बोलायचं, तर त्याच्यासाठी मी हा शिरा बनवते आहे मस्तपैकी। टाकला टाकला फुलला, कारण ते तूप एवढं मस्त भा हे झालेलं ना गरम, बघा माझा बोका आलाय चौकशी करायला काय बनवते, खूप इंटरेस्ट असतो हा। तू येत नाही त्याला मी काय करू, तो गेला क्लासला गेलाय बाबू, बघूया ना आलं तर बोलवे। इकडे ठेवून बघते हा, शिफ्ट करते आत्ता दिसायला लागलं व्यवस्थित, चांगला भाजला ना तो चांगला फुलतो। बघा लालसर झालाय मस्त भाजलाय, तो तिथे त्याला पाणी घालूया,
बघा आंब्याचा फल काढला ना तो पण टाकूयात मध्ये। कलर येतो हवा काय का घेऊन जा घेऊन जा बोको हिलो खाओ का हे बघा जा घेऊन जा तुला ठेवलाय तो जरासा जा नंतर करून देते हवा तो हे प्रमाण आहे। तीन पेले मी साखर टाकते आज वरती झाकण मारून ठेवून देऊया 5 मिनिट तो चांगला हे होईल साखर पण चांगली पिकळे मस्त होईल बघा याचं हा पल्प आहे ना पल्प नाही सॉरी साखर घातले ना चांगली मेळ झाली आहे ढवळून घेऊया ही वेलची पावडर आहे भरपूर टाकायची मस्त आईनेच केलेली आहे भरपूर टाकायची शिरा तयार झालाय मस्त खमंग छान खूपच छान मी स्वतःच सांगते छान तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा हा शिरा काय थंडापेक्षा अंडा खा का चांगला वा इंग्लिश बघा थंडा इज चॉकलेट आणि चॉकलेट इज ज्यूस ओके 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 हा तुम्हारे कभी नहीं जाए चिकूची हिंदी बाबू बाबू सांग मम्मी ने केलेला शिरा कसा वाटला तो नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर केलेलो हा बघा शिरा तयार आहे नैवेद्यासाठी मस्तपैकी बघा कसा कलर आलाय तो छान पैकी त्याच्यावरती ठेवलाय तुळशी पान पत्र तुळशी पत्र त्याच्यामध्ये दिलं ना आणखीन जसा म्हणजे निखरून आलाय त्याचा कलर चला ते आपण घेऊन जाऊया हे नैवेद्य ठेवायला चल कल करशील मिरची सुकत आली आणि घामा घुम झाली परत मस्त खरोबर छान चांगलं झालं हा कापान सर कोण आहे ना हा काय
हे बघा सिद्धू घेऊन येतोय. सिद्धू लोवा बाहेर. सिद्धू तू वर बस बस. कसं झालं सांग. मसाला मस्त कसलो आता हा आंब्याचो चांगला आला ना. नक्की ना. होय मी गेले बरं ना. मला तू सांग कारण मगाशी तू मला काय सांगितलंस. खालाय तरी आहे सांगायला. आता सांगू शकतोस कसा झालाय तो. खरच किती मस्त आहे. तसंच मस्त आहे. तू आता सांग. ते आता सिद्धू त्याने खाल्ला तर तू सांग कसं मस्त आहे तो. खूप खूप हा. अरे अबू तुला माहिती आहे ना त्याचा डान्स आहे आज रात्री. व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करा आणि तुम्ही नक्की शिरा ट्राय करून बघा घरी. आणि शिरा नक्की ट्राय करा असं सांग. आधी बघ नाही तर मी बोलणारच नाही. तर नाही बोलवणार. हा मग आधी सांग. शिरा नक्की ट्राय घरी करून बघा. आमच्याकडून घ्यायचं का. चला तेच करून दे ना घरी. तू चांगली बनवते. मी चांगली. हा ओके 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 मम्मी.